राऊतांनी असंही म्हटलंय की जे एकनाथ शिंदे साहेब आहेत ते सध्याचे मुख्यमंत्री बेकायदेशीर मुख्यमंत्री आहेत आणि बेकायदेशीरपणे ते आदेश देतात, त्यांच्यामुळे भाजपाची प्रतिष्ठा ही धुळीस मिळालेली आहे. एकनाथ शिंदे साहेबांमुळे शिवसेना भाजपची प्रतिष्ठा परत वापस आली. महाराष्ट्राला एक महायुतीचं सरकार या ठिकाणी मिळालं. सरकार कायदेशीर काम करत आहे, कायद्याच्या चाकृत काम करत आहे आणि सरकार जे तयार झालं हे पण कायदेशीर झाले. आता या संजय राऊतला कोणती त्यांना घटना वाचली, कोणत्या कायद्याच्या आधारे बोलतो, जरा त्यांना एखाद्या वकिलाकडे जाऊन स्वतःला ट्युशन लावून घ्यायला पाहिजे की काय काय कोणत्या गोष्टी कायद्या होतात, कोणत्या गोष्टी बेदी कशी होतात, जरा समजून घ्यायला पाहिजे. त्यांनी म्हटलंय की मुख्यमंत्री शिंदे यांना राजीनामा देऊन जावंच लागेल असे आदेशच त्यांना नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी दिले. ते जबाबदार पद्धतीत सांगतात. हा वात्रट माणूस एवढ्या त्यानं भविष्यवाण्या केल्या, या तारखेला सरकार जाणार, या महिन्यात जाणार, राजीनामा होणार, दुसरे बनणार. आज एकनाथ शिंदे साहेबांवर अमित शहाजी साहेबांनी आणि मोदी साहेबांनी महाराष्ट्राची जबाबदारी दिली आणि सांगितले की 2024 लोकसभा आणि विधानसभा महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये लढल्या जातील, असं त्यांचं स्टेटमेंट आहे आणि त्या लढल्या जाणारच आहे. एकनाथ शिंदे साहेबांचं भाषण मोदी साहेब सदैव ऐकतात, त्यांचे स्टेटमेंट ऐकतात आणि प्रत्येक कार्यक्रमात एकनाथ शिंदे साहेबांची पाठ मोदी साहेब थोपटतात हे त्या फुटक्या चष्म्या रावत्याला त्याच्या चष्म्यातून दिसत नाही. त्याचं जे स्टेटमेंट करायचं आहे हे फक्त शिंदे साहेबांबद्दलची जेलसी आहे. काल एक भाजपाच्या सोशल मीडिया पेजवर एक व्हिडिओ ट्विट केला होता उपमुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस आहेत, मी पुन्हा यांचा व्हिडिओ तो होता, म्हणजे एक प्रकारे मुख्यमंत्री म्हणून ते पुन्हा येतील असा दावा केला जातो, काय वाटतं? आणि असा दावा आपण समजता, पण आमचं असं मत आहे की शिवसेना भाजप आणि अजितदादांचा गट पकडून आमचं सरकार पुन्हा येईल असा त्या व्हिडिओचा अर्थ असू शकतो, त्याचा बेअर्थ आपण करू नका. परवा जो कार्यक्रम झाला शिवडीमध्ये, नरेंद्र मोदींनी असं म्हटलंय की कृषी मंत्री असताना शरद पवारांचं योगदान काय, काय वाटतं, कसं पाहतो तुम्ही याच्याकडे? हे बघा, मी पवार साहेबाबद्दल ते मोठे आहेत, मी टीका करत नाही, परंतु या 40-50 वर्षात आज जो तिकडे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र मराठा आरक्षण पेटलेला आहे, जर त्यांनी या सगळ्या लोकांकडे सुविधा केल्या असत्या तर आज मराठा समाजाला आत्महत्या करायची वेळ आली नसती. 40-50 वर्ष चार चार वेळेस मुख्यमंत्री, देशाचे मंत्री, विरोधी पक्षनेते, अनेक पद त्यांच्या घरात सगळे त्या राहिले आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांनी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र खास करून या लोकांना रिझर्वेशनसह खरोखरचा न्याय दिला असता, नोकऱ्या दिल्या असत्या, तर आज या लोकांवर आत्महत्या करायची वेळ आली नसती. त्याच्यामुळे त्यांना जो काही प्रश्न विचारला असेल तो मला नाही वाटत की चुकीचा आहे. म्हणून आता जरांगे पाटील साहेबांचं उपोषण चालू आहे, एकनाथ शिंदे साहेबांनी शिवरायांसमोर शपथ घेतलेली आहे, आम्ही सगळे त्यांना आरक्षण देण्याकरता आम्ही देखील याच्यामध्ये उडी मारलेली आहे आणि मला विश्वास आहे की लवकरात लवकर अतिशय अगदी शॉर्ट पिरियडमध्ये एकनाथ शिंदे साहेब यामधून मार्ग काढतील आणि सर्व मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करतील. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.